मनोज जरांगे यांच्या रेणापूर इथल्या सभेच्या 11 आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यानं रेणापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे लातूरमधील मराठा समाज आक्रमक झालेला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे उद्या मराठा समाजाची बैठक होणार आहे. हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल केला आहे. याआधी अनेक राजकीय नेत्यांच्या उशिरापर्यंत सभा झाल्या पण त्यांच्यावर कधीच गुन्हा दाखल केला नाही, पण आमच्यावर केला असा आरोप मराठा समाजानं केला आहे. आतापर्यंत रेणापूर नगरीमध्ये भरपूर सभा झाल्या, सगळ्याच पक्षाच्या झाल्या, टायमाच्या पुढे गेल्या, पण त्यांचं काही झालं नाही. प्रति राजकर्त्याचं कुठेतरी षडयंत्र आहे मराठा समाजाला दाबण्यासाठी, परंतु मराठा समाज ही दमणार नाही. आता मराठा समाज पेटून उठल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी मराठा समाज कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहील. आणि जो काही गुन्हे दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे, त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये उद्याच किंवा 2 दिवसामध्ये बैठक मराठा समाजची होईल आणि तिथून पुढली त्यांची रणनीती ठरेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.